आपल्याकडे पंचपक्वान्न म्हणा किंवा पारंपरिक असे गोड पदार्थ केले जातात, तेच गोड पदार्थ आज कसे करायचे ते आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी कुठलाही सणवार आला की म्हणतो की आमच्याकडे पंचपक्वान्नाचं जेवण केलं होतं. मग पंचपक्वान्न म्हणजे आपण गोड पदार्थ त्याला पंचपक्वान्न असं म्हणतो. परंतु म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा मला जे आत्तापर्यंत माहिती आहे त्याला पंचपक्वान्नामध्ये पाच पदार्थ जे मुख्य आहेत ते साधारण असे आहेत. त्याच्यात आता आपण खूप बदल केले आहेत कारण आत्ता आपल्याला खूप पदार्थ माहिती पण झालेले आहेत. त्यावेळेला काय होतं की ज्या गोष्टी जिन्नस अवेलेबल होत्या किंवा त्यांना सहजासहजी मिळत होत्या त्याच्यामध्ये ते पक्वान्न करत होते, त्यामुळे त्याच पक्वान्नांना जास्त प्राधान्य दिलेलं होतं. त्यामुळे पंचपक्वान्न म्हटलं किंवा कुठल्याही देवाला नैवेद्य दाखवायचा म्हटला की साधारण कुठले कुठले पदार्थ केले जायचे की एक पुरणपोळी असायची, करंजी असायची, श्रीखंड बासुंदी असायचं, नंतर रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू असायचे, खिरी असायच्या म्हणजे गव्हाची खीर किंवा शेवयांची खीर याला जास्त प्राधान्य द्यायचं, तांदूळ आणि रव्याची खीर जी असायची ती काही ठराविक वेळेला केली जायची, आपल्या रोजच्या पंचपक्वान्नामध्ये ती केली जायची नाही. नंतर पाकातल्या पुऱ्या असायच्या, खव्याच्या पोळ्या असायच्या, हे साधारण जे पदार्थ असायचे त्या पदार्थांमधले काही पाच पदार्थ हे केले जायचे. पण त्याच्यात पुरणपोळी, करंजी आणि हो साखरभात राहिला बरं का, पुरणपोळी, करंजी, साखरभात आणि शेवयाची खीर हे चार पदार्थ मात्र केलेच जायचे. हे सगळे पदार्थ कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्याकरता आपण स्वयंपाकघरात जायला पाहिजे हो की नाही. आणि हो एक सांगायचं राहिलं, आता गौरी गणपती आले आहेत की नाही, त्याच्याकरता गणपती कसा आणावा, गणपतीची पूजा साग्रसंगीत घरच्या घरी कशी करावी, नंतर गौरींना साडी कशी नेसवावी, फुलवाती कशा कराव्यात, तेलवाती कशा कराव्यात, गौरींचा पूर्ण स्वयंपाक कसा करावा, ह्या सगळ्यांबद्दल जवळजवळ 15-20 व्हिडिओज आपण केलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळेल. कारण माझी हीच इच्छा आहे की घरामध्ये कोणी मोठं नसेल किंवा तुम्ही परदेशात असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा परंतु माहिती असाव्यात. आणि म्हणूनच हे सगळे वेगवेगळे व्हिडिओ करण्याचा प्रपंच. चला तर मग आता वेळ न दवडता आधी आपण पक्वान्न कसे करायचे ते बघूया. आता आपण शेवयाची खीर करणार आहोत बरं का. त्याच्याकरता ह्या आपण अशा शेवया घेतलेल्या आहेत, ह्या भाजलेल्या वगैरे नाही आहेत. नेहमी आपण शेवयाची खीर करताना काय करतो की त्या तुपामध्ये परतून आणि मग त्या शिजवतो. आज आपण वेळून करणार आहोत. तुम्हाला कदाचित हा शब्द नवीन असेल पण ह्याला शेवया वेळणं असं म्हणतात. आता तरीसुद्धा मी याचे तुकडे केलेत. पूर्वीच्या काळी अशा मोठ्याच्या मोठ्या शेवया वेळायच्या आणि मग जावायला खास खायला द्यायच्या बरं का अशा शेवयाची खीर. आता हे ज्या शेवया आहेत या पहिल्यांदा आपण उकळत्या पाण्यामध्ये घालून घेऊया. साधारण आपण 1 लिटर दूध घेतलं असेल तर त्याच्याकरता 1.5 वाटी शेवई आपल्याला भरपूर होऊन जातो. शेवया टाकताना नेहमी उकळत्या ह्याच्यामध्ये घालायच्या बरं का, पाण्यामध्ये, गार पाण्यामध्ये नाही घालायच्या, नाहीतर मग त्याचं असं पिठूळ होतात त्या. ह्याच्यात एक चमचाभर आपण तूप घालूयात म्हणजे काय होईल त्या चांगल्या मोकळ्या होते. आपण शेवयाला उकळी येऊस्तोवर आपण दूध तयार करून ठेवलं आहे. आता आपण शेवयाला छान उकळी येते, अगदी 2-3 मिनटात उकळल्या जातात बरं का, म्हणजे शिजल्या जातात त्या. फार अगदी गच्च शिजवायच्या नाहीत. फार जर गच्च शिजल्या गेल्या तर मग ते असं पिठूळ पिठूळ लागतात. साधारण आपल्याला अंदाजे आपण जर असं हातात घेऊन बघितलं तर आपल्या लक्षात येतं शेवई शिजली का काय. तर आपली शेवई अक्षरशः 2-3 मिनटामध्ये शिजली गेली. आता आपण वेळणार आहोत बरं का, ही शेवई वेळणार आहोत. ती कशी वेळायची ते आपण बघूयात. आता या गरम शेवया आपण या चाळणीत ओतल्यात. त्याच्यावर आता थोडं थोडं आपण गार पाणी घालणार आहोत. गार म्हणजे रूम टेम्परेचरचं आहे, बर्फ घातलेलं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि ह्याच्यावर आपण ओतणार आहोत. हे जे हा जो प्रकार आहे म्हणजे गरम शेवयांवर गार पाणी ओतणे आणि त्या मोकळ्या करणे यालाच आपण शेवया वेळणं असं म्हणतात. आहे की नाही छान मोकळ्या झाल्या की नाही आपल्या शेवया. मघा तुम्ही बघितलेल्या आणि आत्ताच्या शेवया ह्याच्यामध्ये तुम्हाला छान फरक दिसत असेल. ह्या अशा वेळून घेतल्यानं शेवया की त्या खिरीमध्ये घातल्यानंतर त्या जास्त दूध पित नाहीत, म्हणजे असं घट्ट गोळा होत नाही, त्यामुळे वेळून केलेल्या शेवयाची चवसुद्धा वेगळीच येते. ह्या तुपात वगैरे काही परतायच्या नाही. आता डायरेक्ट आपण छानपैकी मस्त दूध तयार करूयात आणि त्याच्यामध्ये शेवई घातली की आपली शेवयाची खीर तयार. आता शेवयाची खीर करण्याकरता आपण दूध ठेवलं होतं.
एक 5-7 मिनटं ते चांगलं उकळलं गेले, त्याच्यात आता आपण साधारण 1 लिटर जर आपलं दूध असेल तर ते 1.5 लिटर झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर आपण घालायची असते. याच्यात आपण साखर घालून घ्यायचं. आता आपण 1 लिटरचं काही करत नाही, आपण 1/2 लिटरचंच करतो आहोत, त्यामुळे आपल्याला आवश्यकतेनुसार आपण ह्याच्यामध्ये साखर घातली. ह्याच्यात आता या वेळलेल्या ज्या शेवया आहेत ते आपण घालणार आहोत. साखर विरघळली बरं का, दुधात घातल्याबरोबर आपल्या शेवया चांगल्या मोकळ्या झाल्या. आता आपल्याला हवं असेल तर ह्याच्यात आपण खवा घालू शकतो किंवा दुधाची पावडर घालून घट्ट केलं तरी चालू शकतं. गॅस लहान करू, थोडेसे बदामाचे कप, थोडीशी चारोळी, थोडीशी वेलदोड्याची पूड आणि थोडंसं केशर. बस आपली शेवयाची खीर तयार झाली. आता याला एक छान 1-2 उकळ्या आल्या की काढून ठेवलं की झालं काम. आपण आता साखरभात करणार आहोत. आपण 1 वाटी तांदूळाचा साखरभात करणार आहोत. 1 टेबलस्पून आपण तूप घेतलेलं आहे ते आता गरम करणार आहोत. तूप आपलं गरम झालं आहे, त्याच्यात आपण 1-2 वेलदोडे आणि 1-3 लवंगा घातल्या. याला साखरभाताची फोडणी म्हणतात बरं का. नेहमी ज्यावेळेला आपण वेलदोडे म्हणा किंवा लवंगा म्हणा असं तुपामध्ये फोडणीत घालतो त्यावेळेला त्या नेहमी ठेचून घालाव्यात, म्हणजे ते फुटत नाही. विशेषतः हे लवंगाचं जे पुढचं असं फूल असतं की नाही, हे पाहिजे लवंगाचं हे पुढचं फूल असतं की नाही, हे नेहमी फुटतं आणि मग त्याच्यामुळे तेल किंवा तूप आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. आता हे आपलं छान झालेलं आहे. याच्यात आता आपण हे आपले धुतलेले 1 वाटी तांदूळ घालूया. आता आपण तांदूळ तुपामध्ये छान परतून खमंग परतून घ्यायचे, म्हणजे भात एकदम आपला छान होतो. गॅस मंद करायचा, मोठा ठेवायचा नाहीतर मग काय होतं ते लाल होऊन जळण्याची शक्यता असते. असे छान कोरडे झाले की आपण मग याच्यामध्ये दूध आणि पाणी घालून भात शिजायला ठेवायचा. साखरभात 2 प्रकाराने करतात, एक बैठा भात म्हणून आणि एक पाकातला, म्हणजे त्याच्यामध्ये पाक करायचा आणि मग हा शिजलेला भात गार करून त्या पाकामध्ये घालायचा, तो एक साखरेचा झाला. आणि बैठा भाग म्हणजे आता आपण जो करतो आहे ना तो, म्हणजे भात शिजवून त्याच्यात फक्त साखर घालायची आणि त्याला एक वाफ आणायची, त्याला बैठा भात असं म्हणतात. आणि मुख्य म्हणजे साखर भात आणि नारळी भात ह्याच्यामध्ये फरक हा आहे की नारळी भातामध्ये खोबरं तर वापरतो पण गुळाचा वापर केला जातो आणि साखर भातामध्ये साखरेचाच वापर केला जातो. आपण आता 1 वाटी तांदूळ घेतले म्हणून त्याच्याबरोबर डबल, म्हणजे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी एकत्र केलं. आता दूधच का तर दुधाने त्याला छान चव येते म्हणून आपण घातले, पण नुसतं पाणी घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. साधारण जेवढा तांदूळ असेल त्याच्या डबल आपण घालायचं असतं. आता हे छान आपलं गरम झालेलं आहे, उकळलं आहे जवळजवळ, आणि आपण आता हे आपल्या ह्या तांदूळात घालून देऊया. काही काही वेळेला काय असतं की जुना तांदूळ असतो, मग अशा वेळेला 1/2 वाटी पाणी जास्त लागण्याचीसुद्धा शक्यता असते. त्यामुळे मी आता हे जरी आपण घातलेलं असेल तरी दुसऱ्या गॅसवर थोडंसं 1/2 वाटी पाणी मी गरम करायला ठेवणार आहे. समजा जर आपल्याला भातामध्ये आवश्यकता वाटली तर आपल्याला पटकन ते घालता येईल. आता हे एकदा हलवून घेतलं आहे, त्याच्यात छान केशर घालूयात म्हणजे भाताला आपल्या रंग येईल. बरेच जण याच्यात खाण्याचा पिवळा रंगसुद्धा घालतात. आता हा मंद गॅसवर आपण आपला भात शिजवून घेऊयात. 4-5 मिनटांमध्ये शिजला जाईल. आता आपण बासुंदी करणार आहोत. त्याच्याकरता 1 लिटर दूध मी उकळत ठेवलं आहे. हे मी स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं आहे आणि जाड बुडाचं भांडं आहे त्यामुळे याला लागत नाही. मधनधनसारखं हलवलं की आपलं दूध अजिबात लागत नाही. आता साधारण ह्या 1 लिटरचं 1/2 ते 1.5 लिटर होस्तोवर मंद गॅसवर आपण हे दूध उकळायचं. मधनधनही हलवत राहायचं म्हणजे आपलं दूध चांगलं आटलं जातं. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला आपण बासुंदी करतो किंवा दूध आटवतो त्यावेळेला असं मोठं भांडं घ्यायचं बरं का. पातेल्यात कधी आटवायचं नाही, कारण असं मोठं असेल तर म्हणजे त्याचा जो हा जो भाग मोठा असेल तर त्यामुळे दूध हे लवकर आटलं जातं. आता हे आपण मध्यम गॅसवर करू आणि आपलं हे दूध आटवून घेऊ. साधारण 20-25 मिनटं झालेले आणि आपलं दूध चांगलं आटलं गेलं. ज्या ज्या वेळेला साय येते की नाही ती सगळी मी या आपल्या दुधामध्ये म्हणजेच दूध आटवतानाच घालते, त्यामुळे छान ते घट्टे अशी बासुंदी तयार होईल. आता बासुंदी नंतर कोजागिरीचं दूध ह्याच्यामध्ये फरक आहे बरं का. कोजागिरीचं दूध जे असतं ते अजिबात आटवत नाही. थोडंसं 1-3 उकळ्या आल्या मग छान 3-4-5 वेळेला उकळ्या आल्या की ते दूध बंद करतो. ही बासुंदी असते ही साधारण इतपत घट्ट करतात, अजून थोडीशी आपली व्हायची. आणि रबडी जी असते ती मात्र अगदी, आत्ता जी बासुंदी करतो
त्याच्या आणखीन पुढे जाऊन अगदी घट्ट घट्ट असते त्याला रबडी म्हणतात. म्हणजे तिन्ही दुधाचेच प्रकार आहेत, परंतु प्रत्येकाची जी एक आपण कन्सिस्टन्सी म्हणूयात ती वेगवेगळी असते. समजा बासुंदीला पटकन घट्टपणा आणायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण खवा म्हणा, मिल्क पावडर म्हणा, ह्या गोष्टीसुद्धा वापरू शकतो. पण आपण आज नुसतीच आपण आटवलेली आहे, आपली चांगली आटली गेली आहे. अजून एक 2-4 मिनटात आपलं दूध चांगलं आटलं जाईल. आपला भात आता छान झालेला आहे की नाही, मोकळा छान झाला आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊयात. आता याच्यात एक वाटी आपले तांदूळ होता तर त्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी अंदाजे साखर घातली. थोडासा आता आपण ह्याला एक दुधाचा शिपका देणार आहोत. आता याच्यात आपण 2 चमचे दूध घालणार आहोत आणि पुन्हा ह्याला झाकण ठेवून 1-2 मिनटं गॅसवर ठेवून घेऊया. त्यामुळे काय होईल, आपलं दूध होईल आणि दूध आटलं जाईल आणि आपली साखर पण विरघळली जाईल. याच्यामध्ये आपण 1/4 चमचा वेलदोड्याची पावडर घालणार आहोत. भातसुद्धा तयार झाला. आता थोडासा आणखीन झाला की अगदी थोडासा सैलसर असतानाच तो काढून ठेवायचा, तो मुरायला लागतो. अगदी जर आपण घट्ट हुसतोर जर हा भात शिजवला गेला तर आपला भात दाठरला जातो. त्यामुळे आत्ता आणखीन 1-2 मिनटं ठेवायचं आणि मग नंतर असंच्या असं गॅस बंद करून आपलं भांडं जे आहे ते बाजूला उतरून ठेवून द्यायचं. आपलं दूध बऱ्यापैकी आटलं गेलं आहे, हो की नाही. रंगसुद्धा जसा खमंग होतो की नाही तसा छान खमंग झाला आहे. याच्यात आता आपण 1/2 वाटीला थोडंसं कमी अशी साखर घालणार आहोत. साखर घातली की बासुंदी पुन्हा थोडीशी पातळ होते. पुन्हा आता आपण ही दूध जे आहे ते आटवून घेऊयात. आहे की नाही किती छान घट्ट झालं आहे की नाही, आणि कुठेही आपलं दूध लागलं नाही. अगदी छान असं खरवडून चांगल्याने घेतलं ना की दूध लागतच नाही अजिबात. त्याच्यात आता आपण पिस्ते, बदाम, चारोळी आणि मुख्य म्हणजे केशर. केशर थोड्याशा दुधामध्ये गरम करून घातलं तरी चालतं. मी आता डायरेक्ट घालते आहे पण त्याने सुद्धा रंग छान येतो. मुख्य केशराचा ना स्वाद चांगला असतो, त्यामुळे तो छान जो एक स्वाद येतो ना केशराने, रंग तर येतोच पण स्वाद जो येतो ना तो मस्त असतो. आपली बासुंदीसुद्धा आता तयार झाली. आता साखर घातल्यामुळे थोडी पातळ झालेली दिसते, हो की नाही. अजून एक आपण 4-5 मिनटं तिला थोडीशी उकळू देऊयात मंद गॅसवर, म्हणजे आपली बासुंदी तयार झाली. आता भात पण आपला झालेला आहे. आता गॅस बंद करूयात म्हणजे मुरल्यानंतर आपला भात चांगला तयार होईल. आता आपण करंज्या करणार आहोत. त्याच्याकरता आपण हे 1 वाटी खोबरं, सुकं खोबरं किसून छान भाजून घेतलं बरं का. नंतर ही 2 टेबलस्पून मी कणिक 1 चमचा तुपामध्ये खमंग भाजून घेतली. ही 1 चमचा खसखस पण भाजून घेतली. ह्या थोड्या चारोळ्या आहेत. बदाम आणि पिस्त्याचे काप केलेले आहेत. नंतर आपला जो खोबरं आणि खसखस भाजून जो आपण मसाला केला होता की नाही तो ह्याच्यात घेतलेला आहे. थोडीशी वेलदोड्याची पावडर आणि अंदाजे 1 वाटी आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर घातली. आपल्या आवडीप्रमाणे पिठी साखर किंवा गूळ जे काही आपल्याला आवडत असेल ते त्याच्यामध्ये घालायचं. आपण जी कणिक ह्याच्यामध्ये आपण भाजून घातलेली आहे त्याच्यामुळे आपल्या सारणाला एक छान खमंगपणा येतो बरं का. आणि गूळ घातला तरीसुद्धा, निम्मी गूळ निम्मी साखर असं घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता ही झाली ही खिरापत झाली, हो की नाही. यातलीच थोडीशी खिरापत आपण काढून ठेवली तर म्हणजे गणपतीला, लक्ष्म्यांना आपण ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो की नाही त्यावेळेला ह्या खिरापतीचा आपल्याला चांगला उपयोग होतो. अर्थात कणिक घालायच्या आधी हे सगळं एकत्र करायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये कणिक घालायचे, म्हणजे आपली खिरापतसुद्धा एकाच वेळेला तयार होते. मग याच्यात थोडीशी खडीसाखर घातली की झालं का. ही आपली आता सारण जे आहे आपल्या करंज्यांचं ते झालं. आता आवरण तयार करण्याकरता आपल्याला आधी मैदा भिजवून घ्यायला पाहिजे, हो की नाही. त्याच्याकरता आपण 1 वाटी मैदा घेतला आहे, 1/2 टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे, थोडंसं मीठ घेतलं आहे. हे आता आपण सगळं एकत्र करणार आहोत. ह्याच्या 5-6 साधारण करंज्या होतात. आता गौरीकरता मला तेवढ्याच पुरणार आहेत त्यामुळे मी तेवढ्याच, कारण खूप गोड पदार्थ असतात की नाही, त्यामुळे जास्त एवढ्या खपल्या जात नाही. जर आपल्याकडे जास्त लागत असतील तर जास्त प्रमाण घेतलं तरीसुद्धा हरकत नाही. आणि त्याच्यात आपण हे 2 टेबलस्पून गरम तेल घातलं आहे. हे सगळं एकत्र करूयात, छान घट्ट भिजवून घेऊयात. फक्त तेल गरम असतं बरं का, सांभाळून हात घालावा नाही तर चटका बसतो. आणि नंतर थोडंसं थोडं पाणी घालत घट्ट भिजवून घेऊयात आणि 1/2 तास ठेवून देऊयात. त्यामुळे रवा चांगला फुगला जाईल आणि आपलं पीठ चांगलं मळलं जाईल. त्याच्यात पाणी घालून भिजवून घेऊयात. छान आपलं मळलं गेलेलं आहे. 1/2 तास ठेवलं होतं त्यामुळे चांगलं मऊ पण झालेलं आहे. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊयात. आणि 1-4-5 करंज्या झाल्यावर 1 मोदक करायला मात्र विसरू नका बरं का. त्याच्या पुऱ्या लाटून आपण करंज्या करून घेऊयात.
असं छान आपण करंजीची पारी लाटून घेऊयात आणि त्याच्यात आता आपण आपलं सारण भरूयात. एक लक्षात ठेवायचं, जर समजा कुठे इघा बाजूला सारण लागलं ना तर ती करंजी चिटकत नाही बरं का, म्हणून असं हात ठेवून मग त्याच्यामध्ये सारण घालावं. चमच्याने घातलं तरीसुद्धा चालू शकतं. असंही आपण छान कापून घेऊयात बरं का. अशा आता आपण सगळ्या करंज्या करून घेऊयात आणि तळायला घेऊयात. आता करंजी तळताना तेल जे असतं ना ते जास्त तापलेलं नसावं बरं का. आता पहिल्यांदा आपण मोदक केला आहे, तो मोदक आपण आपल्या ह्याच्यात तळायला टाकूयात आणि नंतर आपल्या करंज्या तळून घेऊयात. एका वेळेला 4-5 करंज्या टाकल्या तरीसुद्धा चालू शकतं. हे करंजीला कसा छान गुलाबी रंग आला आहे की नाही. आता आपली करंजी झाली, आता आपण सगळ्या करंज्या अशा तळून घेऊयात. आता हे आपले जवळजवळ 11 पक्वान्न झालेत बरं का. हे बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, करंज्या, मोदक, शेवयाची खीर, नंतर गव्हाची खीर, बासुंदी, आम्रखंड, साखरभात, पुरणाची पोळी, त्याच्यावर थोडंसं तूप, जिलबी आणि पाकातल्या पुऱ्या, एवढे पक्वान्न आपण करू शकतो. यातले आता कुठलेही तुम्ही 5 पक्वान्न केले तरीसुद्धा चालू शकतात. हे खरे आपले पारंपरिक पदार्थ आहे की नाही. किती प्रकारचे, जवळजवळ 9-10 प्रकारचे आपण पदार्थ बघितले. काही काही जे आधी पदार्थ केलेत त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती नक्की बघा. यातले कुठलेही तुम्ही पदार्थ निवडले तरी हरकत नाही, पण नक्की करून बघा आणि आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल नक्की 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 सांगा. धन्यवाद.